लसवंतांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी जी 24 तास सुद्धा या सगळ्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचवली होती. तर दुसरीकडे मुंबई रेल प्रवासी संघटना आक्रमक झालेली आहे. लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी केली जाते. डिव्हिजनल रेल्वे मॅनेजरनं नव्या रेल्वे राज्यमंत्र्यांच्या स्वागतात व्यस्त असल्याचं सांगत रेल्वे प्रवासी संघटनेची भेट नाकारली आहे. लोकल प्रवास लोकल सेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. राजकीय कार्यक्रम आणि अनधिकृत कामं सुरू, मग कष्टकरी आणि सर्वसामान्यांची लोकल का बंद आहे असा सवाल प्रवासी संघटनेनं केलेला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या त्रासाला यामुळे सामोरं जावं लागतंय. या संदर्भात प्रवाशांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. कोरोनामुळे सर्वसामान्यांना अद्यापही लोकल सेवा सुरू झालेली नाहीये आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्याचमुळे आता काही प्रवासी संघटनांनी आवाज उठवलेला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटायला एक शिष्टमंडळ आलेलं आहे. जी 24 तासनं देखील लस घेतलेल्यांना किमान लोकल सेवा सुरू करावा अशी मोहीम हाती घेतलेली. सर, जी 24 तासने देखील एक मोहीम सुरू केलेली की किमान लस घेतलेल्या नागरिकांना तरी लोकल सेवा सुरू करावी, तुमची काय मागणी आहे? मी धन्यवाद देतो तुम्हाला पत्रकार लोकांना, कारण तुमच्याशिवाय आज आमचा आवाज कोणी ऐकत नाही आहे. रेल्वेचे अधिकारी एसीमध्ये झोपलेत, कारण त्यांना काम नाही करायचं आणि त्यांना पगार मिळतोय तेवढा. राज्य सरकार एकाही पत्राचं उत्तर देत नाही आहे. रेल्वेचे अधिकारी तरी आम्हाला भेट तरी देत आहेत. आज माझा स्पष्टपणे प्रश्न आहे राज्य सरकारला, औरंगाबाद नाशिकला कुठे रेल्वे हो? तिकडे कसं काय झालं? तिकडे करोना एवढे कसे वाढले? आणि इकडे मुंबईच्या लोकांसाठी फक्त हा स्पष्टपणे राजकीय हेतू पुरस्कृत सगळं चाललेलं आहे. आता लोकांनी ना रस्त्यावर उतरले की अजून ते प्रॉब्लेम होणार, त्या उतरायचा अगोदर सरकारने काहीतरी विचार करावा आणि ताकि सामान्य नागरिक आपल्या रोजगारसाठी कमवण्यासाठी यावं. 1.5 वर्ष झाली, आता काही कमाई नाही आहे, लोकांना घरी बसलेले, ते घरी बसून किती बसणार आहे? विशेष म्हणजे विरारवरून महिला दक्षिण मुंबईमध्ये भांडी घासण्यासाठी येतात, त्यांची या सरकारला काळजी नाही आहे. गरोदर महिला असतात, यंग तरुण मुलं असतात, रोजगारासाठी येतात की ज्यांचं महिन्याचं इन्कम 10,000 आतलं आहे आणि अशांसाठी सरकार काय करत नाही आहे. तर आमचं ह्यानंतरचं मुंबई रेल प्रवासी संघटना म्हणून आमचं तीव्र उग्र आंदोलनच ह्या ठिकाणी असेल आणि आम्ही सरकारला इशारा देतो की तुम्ही केबिनमधनं एसी केबिनमधनं बाहेर या आणि सामान्य माणसाचा आवाज ऐकून रेल्वे लवकरात लवकर सुरू करा. राजकारण्यांचे सर्व कार्यक्रम होतात, राजकीय कार्यक्रम होतात, याचबरोबर अनधिकृत बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. मात्र कष्टकरी सर्वसामान्यांसाठी जे अतिशय महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे लोकल सेवा, तीच बंद असल्यानं कष्टकरी आणि सर्वसामान्यांनी जगायचं कसं असा प्रश्न या प्रवासी संघटना विचारत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे